तशी घडली ती म्हणजे मुंबईमध्ये शरद पवार यांच्या घरावरती हल्ला झाला. एसटी कर्मचारी होते, त्यांचं आंदोलन गेले अनेक दिवस सुरू होतं, ते वेळेत मिटलं नाही किंबहुना त्याचे काय पडसाद बघितले आपण त्यावरती. आज मी दिल्लीवरून पुण्यात लँड झाल्यानंतरच मला हा प्रकार सगळा समजला. एसटी कामगारांनी ते आंदोलन केलं, आंदोलन करणं सर्वांचं अधिकार, पण महाराष्ट्र ही भूमी अशी आहे आपण एका वेगळ्या संस्काराने चालतो आणि अशा प्रकारचे आंदोलन, चप्पल फेक करणं, दगड फेक करणं हे अशोभनीय, हे कोणालाही बरं वाटणार नाही, हे आपले संस्कार नाही आहेत. हे शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर राष्ट्रीय संतांनी दिलेले आपल्या सर्वांना आदर्श, हे आपल्या महाराष्ट्रात आहे. आपण ते असं बघू शकत नाही आणि माझी विनंती आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना की मुला जे आंदोलन करतात की आपलं शिस्तबद्ध आंदोलन पाहिजे. आंदोलन करणं आपला अधिकार आहे, पण अधिकार असला तरी असं कुठले आंदोलन करू नये जेणेकरून महाराष्ट्राची परंपरा प्रभू शकते. सर, या प्रकरणामध्ये गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांनी ताब्यात घेतला, तर ही व्यक्ती अशी आहे की बऱ्याच वेगवेगळ्या विषयांमध्ये ती व्यक्ती इन्वॉल्ड आहे, म्हणजे आपल्याला एक होतं की वेगवेगळे न्यायप्रविष्ठचे काही विषय आहेत, तर काय वाटतं या? मला कल्पना नाही कोणाला अटक केली काय केली, मी आता कार्यक्रमातच होतो. पण माझं साधं म्हणणं एवढंच आहे की ही आपली परंपरा नाही आहे, हे महाराष्ट्राला अशा ॲक्टिव्हिटीज अशोभनीय आणि असे करू नये अशी माझी सर्व आंदोलकांना विनंती.